खाणं सात्विक असो वा तामसी आपापला रंग घेऊन ढंग घेऊन आईट घेऊन चैन घेऊन नवे कुळशीळ घेऊन आलं पाहिजे मुर्गीची एखादी टांग हाती धरली की कळलं पाहिजे की हिचं खानदान मराठी आहे की मुसलमानी जातीच्या खाणाऱ्याला कुठलीही जात सारखी किंवा खूप जाती हव्यात आणि त्यांची स्वयंपाकघरं आणि पाकपद्धती पाक, पाक राहायला पाहिजेत असं न भीता सांगण्याचं धैर्य फक्त त्या खवैयालाच आहे जातीवंत गवैयाप्रमाणे आम्ही खवैयांची पण घराणी मानतो मराठे बरची बहादर म्हणून आम्हाला आदर खराच पण मिरची बहादर म्हणून अधिक कारण मिरची हा भारतीय पाककलेचा आत्मा आहे आम्हाला कुठल्याच मिरच्या झोंबत नाहीत कारण आम्ही न भिता हाताने कांदे सोलतो मिरच्या झोंबणं आणि नाकानी कांदे सोलणं हे धुवट शिष्टांचं काम खवैयांचं नव्हे एकच मुर्गी पण बहुदा वदंती तिचे पंजाबी स्वरूप हे मात्र बड्या खयालासारखे सारखे मुर्गी खावी तंदूर स्वरूप आणि ती देखील दिल्लीतल्या आलिशान हॉटेलमध्ये नव्हे तंदूर मुर्गी तिथे रंग जमवते हे खरं पण अगदी खरं म्हणजे पंजाबच्या शिखाच्या छाती एवढ्या रुंद रस्त्याकाठच्या मोटार अड्ड्याशी गाडी थांबवावी आणि हट्टीच्या दारच्या रांजणा इतक्याच आडमाप सरदारजी मालकाला सचरी अकाल करावा आणि की गालय असं विचारित तंदूर मुरगा मागवून थोडा जबाब नाही असं करत म्हणायला सुरुवात करावी ए सरदारा घासा घासागणिक आयुष्य वर्षा वर्षांनी पुढे गेल्यासारखं वाटतं मग पनीर मटर मागवून पराठा बसवावा माणसं दिल्लीला जाऊन कुतुबमिनार आणि राष्ट्रपती भवन या सामान्य म्हण्या माणसास पाहण्यास सर्वस्वी अयोग्य किंवा राहण्याला सर्वस्वी अयोग्य अशा जागा पाहतात आणि पराठा गल्लीत जाऊन तळ हातावर गरम पराठा आणि छोले मात्र खात नाहीत दिल्लीत जाण्याच्या लायकीच्या दोनच गल्ल्या एक पराठा गल्ली आणि दुसरी शेजारची छोले गल्ली नाक्यावरच्या एखाद्या कर्तारसिंगाकडून लस्सीचा जाम संपवावा आणि दिल्ली पाहिली म्हणून घरी परत यावं वेळ असलाच तर शंकर मार्केटच्या फुटपाथवर बर्रा खावा याला शीग कबाबही म्हणतात सळ्यांवर भाजलेला हा बर्रा ही एक खैबरी खासियत आहे हा झाला पंजाबी ढंग त्यावरचा काश्मीरी पण त्या खाण्याला ही पंजाबी मस्ती नाही वीस वीस वाढणीचे ते जेवण कधी साजूक तर कधी बेभान कमळाचे देठ खाण्यासाठी वापरावं काश्मीरी पंडितांनीच पण या जेवणात मूळ मुर्गीला किंवा बोकडाला मसाल्यात फारच लपवण्यात येतं जेवणात मसाला झंझणावा पण कसा शराबी डोळ्यात सुरमा दिसावा तसा मूळचे डोळे उजळून निघाले पाहिजेत डोळ्यांपेक्षा सुरम्याची आईट थोडीशीही वाढता कामा नये नुसता सुरमाच डोळ्यात भरला की नजरबंदी व्हायची ती कशी मसाल्याचं असंच आहे मसाल्यानं मसालिताचे गुण उजळून घ्यावे मुरगीच मुर्गीपण टिकवणारा मसाला तिरफळानं बांगड्यांचा आब राखून झणझणावं एरवी हल्लीच्या सतारीच्या साथीच्या तबल्यासारखं व्हायचं नाहीतर तबल्याचं याचं धोरण अगदीच कातडी बचावून असावं पण त्यानं तबल्याच्या वादीनं सतारियाला बदलू नये मसाला ही एक उत्कृष्ट साथ आहे मूळ चिजेची सम साधून बाकीची डवलदार करामत हवी नाहीतर पेशावरी कोरमा होतो मसाल्याच्या ढिगाखाली मेल्या कोंबडीला गुदमरून टाकण्यात काय शहाणपण आहे गाण्याप्रमाणे खाण्यात देखील ध्रुपद धमारापासून ते छक्कड झगड्यापर्यंत सगळे प्रकार आहेत नेत्याचं भोजन हे ध्रुपद धमारासारखं ताट स्वर आणि मात्रांची आलटापालट त्यात फारसा चौचालपणाला उपयोगाचा नाही चौपाटीवर ज्यानं नुसतीच हवा खाली त्यांनी चौपाटी पाहिली पण अनुभवली नाही चौपाटीवरच्या भेळ या चिजेनं चौपाटीवरचं चौपाटीपण सिद्ध केलं आहे मुंबईवरच्या सिंध पंजाब आक्रमणानंतर हळूहळू भेळीचं उच्चाटन होऊन भेळ चाट व्हायला लागली चौपाटीवर अद्ययावत तरंगती उपहारगृह करायचा घाट घातला जात आहे लवकरच भेळेसह चौपाटी राहिलीच पाहिजे अशी आता मला चळवळ करावी लागणार आहे असं वाटतं भेल पुडी रगडा टिक्की वगैरे मंडळींची हकालपट्टी होऊ देता कामा नये वास्तविक त्या समुद्र किनाऱ्यावर ज्या दिवशी पहिला भेळवाला उतरला त्या दिवसापासूनच त्या किनाऱ्याची खरी चौपाटी झाली भेळपुरी पाणीपुरी यात पुरीचा उच्चार पुडी असाच झाला पाहिजे पाणीपुरी ही सदैव उभ्यानेच खाल्ली पाहिजे भेळ वाळूत बसून आणि कागदावर टेबलावर बसून भेळ खाणं आणि ती सुद्धा बशीमध्ये वगैरे घेऊन चमच्यानं म्हणजे सूट बूट आणि फेल्ट हॅट घालून सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यासारखं आहे काही अविचारी गृहिणी घरीच भेळ करतात पौष्टिक वगैरे म्हणत म्हणत ही भेळ म्हणजे चणे कुरमुरे कोथिंबीर आणि खजुराची चटणी यांचं मिश्रण ही त्यांची कल्पना भेळेला मात्र हात हवा तो भैयाचा आणि तो देखील त्या चौपाटीवरच्या चौपाटीवरच्या नामवंत भेळवाल्यांचीही आम्ही खूप नावं ऐकली आहेत त्याप्रमाणे चौपाटी बाहेरच्या नामवंत भेळवाल्यांची खूप नावं आम्ही ऐकलेली आहेत त्यांची भेळ खाण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे पण चौपाटीवरच्या त्या अनामिक भैयाच्या हातच्या वाळूच्या कणाचीही त्यांना सर येणार नाही आमचं स्पष्ट मत आहे भेळ आणि भजी या स्वयंपाकघरात करायच्या गोष्टीच नव्हेत कुचीपुडी कथकली नाचामध्ये किंवा दक्षिण देशीच्या कुठल्याही चित्रपटामध्ये नायक या तिन्ही भूमिकांना योग्य दिसणारा असा मनुष्य विशेष संध्याकाळी साडेचारच्या सुमारास क्षुधा शांतिगृहाच्या पायरीशी बसून कढईमध्ये घाणा सोडताना असं म्हणतात जो परिमळ दरवळत असे तो दरवळ आपल्या स्वयंपाक घरातून कधी आला आहे का प्रामाणिक आणि निर्भय पतीने हे जाहीर कबूल करावं ही कांदा बटाटा मिस भजी मारदा मध्ये मुंबईशिवाय अन्यत्र मिळतच नाहीत आणि मिळालीस तर तो शिष्य या घराण्याची तालीम घेऊन गेलेला असला पाहिजे क्षुधा शांतिगृहाची आरोग्य भुवन होण्यापूर्वीच्या काळातली ही भजी आहेत पुढे भज्यांची गुजराती भजिया झाली मग कांदे आणि बटाटे या जोडीला केळ मिरची वगैरे असे शह मिळू लागले पुढे त्यांचे एक जात पकोडे झाले आरोग्य भुवनवाल्यांनी तेवढ्यात मखलाशी करून बटाटा पुरी नामक पदार्थ आणला ना हा प्रकारही खमंग करा पण भज्यांचा इरसालपणा त्याच्यामध्ये नाही तळण हे क्रियापद साजून दिसलं तर फक्त भजी या कर्त्याबरोबर त्यानंतर दुसरा आला तो बटाटा वडा पण हा शब्द शुद्धलेखनाच्या उन्मादात काही लोक त्याला बटाटे वडा असा लिहितात म्हणजे हा शुक शुद्ध शुद्ध लेखनाचा उन्माद पण बटाटे वडा हा सुग्रणींचा पुस्तकी स्वयंपाकघरातला खरा असतो तो, तो बटाटवडा बटाटवडा म्हणतात तोच खरा आमच्या लेखी उगीच लावणीला लावण्य गीत वगैरे म्हणायचा शिष्टपणा करण्यासारखं हे आहे लसणाची चटणी आणि बटाटवडा आणि लठ्ठ कपातला तो ताम्रवर्णी चहा हे पाच सव्वा पाचच्या सुमाराला खायचं प्रकरण आहे ज्याला चावट खाणं म्हणून हिणवलं गेलं आहे त्या खाण्याचा स्थळकाळाशी फार संबंध आहे दुपारच्या चहाला बटाटवडा उपयोगी नाही रेडिओवर पाचाच्या सुमाराला आरवणारा गायक भीमपलास किंवा मुलतानी गाऊ लागला की बटाटवडा मागवावा हीच वेळ आहे ती भज्यांची पण भजी सूर्यास्तापर्यंत चालतात पट्टीचे भजी खाणारे गरम भज्यांपेक्षा थंडावलेली भजी पसंत करतात अर्थात हा रुचिभेदाचा प्रश्न आहे जेवढ्या ज्याप्रमाणे तळीचे तिखट मीठ त्याप्रमाणे भज्यांमध्ये परातीतली भज्यांची लेकरं त्यांनाही एक स्वतंत्र स्थान आहे बाकी पात्रा खमण ढोकळा वगैरे प्रकार जेवढ्याच तेवढेच पण ते सुद्धा आर्य शब्दाने सुरू होणाऱ्या खाणावळीतच खावेत याला एकमेव अपवाद म्हणजे पिला हाऊस जवळचे राम भरोसे तिथे एकेकाळी उंदियू नामक एक सुरती प्रकार उत्तम मिळत असे भेळेची रुची भेळवाल्याच्या स्वच्छतेच्या व्यस्त प्रमाणात वाढते आणि म्हणूनच स्वच्छ हॉटेलमध्ये भेळ आपल्याला खावत नाही तमाशाचा मजा हा उघड्या फडामध्येच भज्यांचंही तसंच आहे हॉटेल जितकं कळकट तितकीच तिथल्या भज्यांची क्वालिटी एकदम उत्तम एकदम डोळे मिटून भजी खावीत हल्ली मला सुशिक्षित वर्गाचं भजी खाण्याकडे जरा दुर्लक्ष होताना दिसतंय कारण इडली आणि दोसा ह्या दाक्षिणात्य जुळ्या भावंडांनी बरीच दंगामस्ती चालवलेली आहे पण इडली ही गुंटकलच्या दक्षिणेलाच जाऊन खाल्ली पाहिजे भेळ जशी कागदावर तशी इडली ही केळीच्या पानावरच जमते ही सकाळी साडेआठच्या सुमाराला म्हणजे थोडा जरा उशीरच पण आठ साडेआठच्या आत आच संपवायची चीज आहे इडलीच्या घरंदाज मंगळुरी अवताराला सान्न म्हणतात आकार भिन्नत्वामुळे कारवारच्या बाजूला तिचा हिट होतो नारळाचा गोड रस आणि हिट ही जोडी कारवारकडे श्रीखंडपुरीच्या तोंडात मारून जाते याच वंशात येराप्पा जन्मला याचा यलाप्पा हा मराठी अपभ्रंश आहे परंतु इडली किंवा दोसाय यांचा सात्विकता हा स्थायीभाव आहे भजांना जी एक तिरक शृंगाराची बैठक आहे ती या दाक्षिणात्य मंडळींना नाही इडली सांबार म्हटल्यावर मायसोर चंदनी अगरबत्तीचा वास नाकाशी दरवळतो आणि डोळ्यांपडून सिद्धारूढ ते नित्यानंद स्वामींपर्यंत पाच पन्नास स्वामी चमकून जातात भज्यांचा खाण्याप्रमाणे मारण्याशीही संबंध आहे परंतु आजकाल ही दुसरी प्रथा नष्ट होत चाललेली आहे चावट खाणं या सदरात भजी चिवडा भेळ पाणीपुरी हे मानाचे मानकरी आहेत तसे मग इतर असंख्य पदार्थ आहेत पण गृहस्थी खाण्यात लाडू हा जसा पहिला मानकरी त्याचप्रमाणे खाण्यातल्या चावटपणाची परंपरा एका अर्थी भज्यांपासून सुरू होते या मंडळींमध्येच मिसळ नावाची चीज आली वास्तविक ही मिसळ म्हणजे भेळेची धाकटी बहीण पण ही कानामागून येऊन अधिक तिखट झाली आणि हॉटेलांमध्ये तिला मोठी प्रतिष्ठा मिळाली पण उत्तम मिसळ ही पुण्याच्या माटेकराची आणि तिच्या जोडीनं कोल्हापूरला गंगाराम बापूंच्या हातची आणि नाटक धंड्यात अण्णा किर्लोस्करांचं जे स्थान तेच मिसळीमध्ये माटेकराचं आणि बापू म्हणजे देवल माटेकराची मिसळ होती म्हणून नव्या पुलाचं महत्त्व वाढलं अण्णांनी नाटक संगीत केलं छत्र्यानं चिवडा संगीत केला पण चिवडा झणझणला तो गोदा तिरी मकाजीचा ह्या चिवड्याचा लुफ्तच निराळा शिळ्या भज्यांना सगळ्यात वरचं स्थान देण्याचं कार्य मिसळीनं केलं दही मिसळ ही मात्र मिसळीची एक अधोगती आहे दयानं मिसळीचा अंगभूत सुगंध आणि स्वाद फार बिघडवला खाणं या विषयामध्ये आराजक माजवणारी दुसरी गोष्ट म्हणजे या पाककलेवरची पुस्तकं पुस्तकातलं नोटेशन वाचून गाणं शिकण्याचा प्रयत्न करण्या इतकं हे बावलटपणाचं आहे पाककला ही गुरुमुखातून आली पाहिजे आधी वरण भात भाकरी डाळ वांग साधं मटण बटाट्याचा रस्सा वगैरे साधे साधे राग जमले पाहिजेत लग्न होईपर्यंत बॅडमिंटन खेळून त्यानंतर एकदम बायकांच्या मासिकातली शेवटची पानं वाचून पान मांडता येत नाही ही ताली माझी आत्या मामी वगैरेकडून पहिल्यांदा घ्यायला लागते पाव इंच आलं आणि दोन मिलीमीटर मिरच्यांचे तुकडे पाच अंश अमुक तमूक आणि दोन टोळे अमुक ढमूक अशा चाली पाठ करून जेवण तयार होत नसतात त्याला म्हणजे बरं एवढं डाळीचं पीठ घ्यावं एवढीशी चिंच उगीच थोडं आलं असली संथा मिळवावी लागते आणि मग बरं एवढं आणि अगं उगीच जरास यांचे अर्थ अंगामध्ये हळूहळू भिनतात हात नेमका पडतो शिवाय नवा पदार्थ हा नवा राग म्हणतात तसा फसवा आहे ही जुन्याची निष्कारण मोडतोड आहे आमका पदार्थ मधल्या वेळी खायला चांगला आहे वाक्य फजूल आहे हे तो घड्याळाचं कामच न पोहे खाण्याचा मूड जमावा लागतो तिखट सांजा हवा या भावनेचं वातावरण तयार होतं काल रात्री डाळीत मुळा पडला होता की नाही याचं स्मरण ठेवून मुळ्याची कोशिंबीर टाळायची असते इथे जाणीवा जिवंत हव्यात पान नंबर तेवीस पान नंबर चोवीस याला काही अर्थ नाही खाण्यातले स्थायी भाव हाडीमाशी पक्के भिनतात तेव्हाच अन्य विभाव सहचारी आणि व्याभिचारी भावांची जाणीव होते सोलाची कढी ही माशांची पाठीराखण होऊन यावी लागते आणि या साऱ्या खाण्याची एक लय जमावी लागते पहिला भात चपाती पुन्हा माशाच्या आमटीबरोबरचा भात आणि नंतर सोलाची कढी यातील प्रत्येक चिजेला किती वेळ द्यावा हे कळावं लागतं हे त्या पुस्तकातून कसं कळणार त्याला नित्य निरीक्षण आणि तोंडाबरोबर डोळे उघडे ठेवून केलेलं विविध भक्षणच हवं फारा दिवसांनी नळ बाजारातून जुनी आराम खुर्ची विकत घेण्यासाठी हिंडत असताना गल्ली चुकून कुठल्या तरी रस्त्याला मी लागलो आणि हिंटा हिंटा आलो ते एका चांदभाईच्या भटारखान्यासमोर तिथल्या वाकड्यावर बसून खाल्लेल्या सामोशानं त्या सामोशाबरोबर मीही विरघळलो असाच एकदा चिंच पोकळीला मी कांदा बटाटा पातळ भाजी आणि पाव खाऊन गेलो आहे पावाचे ते सिलेज बुडवण्यापेक्षा पातळ भाजीमध्ये पाव हाताने तोडून भिजवावा पॅरिसमध्ये बुयाबेस नावाचा एक स्पॅनिश प्रकार खाताना मला चिंच पोकळीच्या त्या हॉटेलाची आठवण झाली तिथे गणपती उत्सवात एका मेळ्यामध्ये मी पेटी वाजवायला गेलो होतो पद नंबर एक ते पद नंबर सोळा वाजून भलतीच भूक लागलेली होती पूर्वी हॉटेलांना अकराचा वगैरे नियम नव्हता रात्री एकच्या सुमाराला आम्ही गेलो त्या सुमाराला ती पातळ भजी कांदा बटाटा लसूण आणि त्यात त्या वारंवार मिसळलेलं पाणी ह्यात अशी काही एकजीव झालेली होती की त्या पातळ भाजीवरून मी ते पॅरिसचं बुयाबेस ओवाळून फेकून दिलं असतं पाव आणि पातळ भाजी मिळून मी एक आण्यात चैन केली त्या दिवशी ती मला त्या फ्रान्समध्ये एक हजार फ्रँक्स टाकूनही जमली नाही शिवाय मेळ्यातला पेटीवाला म्हणून हॉटेल मालकांनी माझ्यासाठी पुन्हा एकदा फोनोला चावी मारून ब्रिजल आला गडे वाजवलं होतं शिरवळच्या मोटार अड्ड्यावर फार प्राचीन काळी एका म्हणजे डायवरांचं पेशल हॉटेल असं होतं तिथे दोन आण्याला गरम भाकरी आणि मटणाचा रस्सा आणि दह्यात घातलेला कांदा मिळे बोरी बंदरावर करीमकडे खिमा मिळत असे जॉर्ज रेस्टॉरंटमध्ये फिरणी मिळे आणि वेलणकरांकडे कंद पारल्यात पावनगडकरांचा विलेरी चिवडा कोल्हापूरला दगडू बाळाकडला पेढा नरसोबाच्या वाडीला कवठाची बर्फी नाना चौकातल्या पुलाच्या पायथ्याशी असलेल्या आद्य दाक्षिणात्याकडे आंबोळी याला त्यावेळी डोसाई वगैरे म्हणत नसत केळकरांकडे बटाटा पुरी आणि केळ्याची भजी कुपरकडे धनसाक पियर्सचा पाव आणि कुठल्याही युद्धपूर्व इराण्याकडे पावणा आणि ब्रून मस्का हा सकाळी पहिल्या चहाबरोबर खाल्ला तरच त्याची किंमत कळत असे आयडियलचे पॅटीस आणि मेरवानकडे मावानी केक दवा बाजारात कचोरी माहीम बाजारच्या नाक्यावरच्या हॉटेलामध्ये पाया हा बाहेरच्या बाकड्यावर बसून पुढल्या संगमरवरी शेळेच्या टेबलावरच खावा लागतो खाण्याचा आसनाशी फार संबंध आहे पाटावरचं चा जेवण चांगलं आणि टेबलावरचं चा वाईट असे शूद्र विचार जातीच्या खाणाऱ्याला नसावेत काही गोष्टी तर चालत चालतच खायच्या आहेत उदाहरणार्थ चणे वाटाडे ते कधीही बसून खाऊ नयेत उसाचं कांडं चालता चालता तोडीत जावं भेळ मात्र बसून खावी पण पाणीपुडी आणि भेलपुडी उभ्यानं भाजलेले शेंगदाणे वाटीत घालून एखादं पुस्तक वाचता वाचता पडल्या पडल्या आरामात खावेत मिठाई शक्य तितकी खाऊ नयेच पण खायचीच झाल्यास खुर्चीवर बसून खाऊ नये बिछायतीवर बसून खावी खाण्याचा आसनाशी तसा बासनाशीही संबंध आहे गोत्राचे दगडी भांड्या शीत सूत जमतं आमरस हा चांदीच्या वाटीतून खावा शिरा द्रोणातून वरण भात तूप हे बेत केळीच्या पानावर भेळ चक्क कागदावर ॲल्युमिनियमच्या डेक्चित पुलाव जमतो पण खाताना मात्र डिश हवी ताक कलईच्या वाटीतून प्यावं पण करावं मात्र चीनी मातीच्या बरणीमध्ये दूध मातीच्या लोटीत आणि पापड्या शिजवाव्या मडक्यात आईस्क्रीम वडाच्या पानावर मस्त लागतं हे त्यानं भैयाकडे चर्र चर्र असा आवाज करीत कापलं गेलेलं आईस्क्रीम खाल्लं आहे नेमकं त्यालाच ते पटेल शाकाहारी मंडळींना शाकांना आणि शाकतांना जोडीजोडीनं कसं नांदतं हे कळणार नाही तुरीच्या डाळीच्या सांबाऱ्याबरोबर भाजलेल्या सुक्या बांगड्याचा तुकडा काय विलक्षण साथ जमवून जातो मटारीत कोळंबी आणि वांग्यात सोडे विस्की सोडा आणि वांगे सोडा ह्या जोडीत श्रेष्ठ कनिष्ठ ठरवणं कठीण आहे काळ्या वाटण्याची किंवा मसूरची मसालेदार आमटी असली तर उगीच जोडीला कोळंबी किंवा ताजे बोंबील तळून पहावेत स्वर्ग ताटामध्ये उतरून येतो मटणामध्ये बटाटा घरच्यासारखा येऊन बसतो पण कोंबडी एरवी स्वतः शाकाहारी असली तरी पकवल्यावर तिला पालेबाजीचा सहवास चालत नाही तीच गत आहे हरभऱ्याची हरभरे आणि मासे यांचं जमत नाही म्हणून पिठल्याच्या जोडीला मासे मटण चालत नाहीत मसूर ही जातीनं शाकाहारी असली तरी वृत्तीनं सामिश नागपुरी वडाभात हा पुढे अख्खी दुपार झोपायला मोकळी असली तर खावा आणि डाळ बाटे या इंदुरी प्रकारात बाटे हुकवून नुसती डाळ ओरपता आली तर पहावी हरभऱ्याच्या डाळीच्या आमटीला तसं खास व्यक्तित्व नाही पण पुरणपोळीच्या प्रसंगी ती जेव्हा कटात सामील होते त्यावेळी कधी कधी पोळीच्या तोंडामध्ये मारून जाते डाळीचा सगळ्यात मोठा अपमान आंबट वरण नामक पुणेरी प्रकारामध्ये होतो द्विदलात वाल हे श्रेष्ठ खरेच पण गोव्यातली फॅनजाव नामक चवळी वालाचा नक्षा उतरवून जाते बाकी कोबी फ्लॉवर नवलकोल बीटरूट वगैरे विदेशी मंडळी आता इथे स्थान स्थिरावून गेलेली आहेत कोबी फ्लॉवर हे नवीन होते त्यावेळी फार आयटीत होते पण आता मात्र कोबीचा पार बटाटा झाला आहे फ्लॉवर अजूनही आयटीत आहेत हेही कोळंबीबरोबर रंगात येतात भेंडी तव्यावरून ताटावर यावी आणि शेवग्याच्या शेंगांचं नाव झालं असलं तरी डाळीत किंवा पिठल्यातच त्यांनी राहावं पण शेवग्याच्या कोवळ्या पालवीची आणि फुलांची भाजी मात्र लाजवाब असते तीच गत कोवळ्या बांबूंची कोवळा बांबू ही चिनी जपान्यांची मिरास नव्हे गोव्यापासून खाली मंगळूरपर्यंत किल्ल या नावानं तो खाल्ला जातो केळफुलाची भाजी चांगली जमली चा 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 हे ती खाल्ल्यावर येणाऱ्या शिंकांवरून ओळखायचं असतं बाकी सुरण फरसबी कच्ची केळी दुध्या आणि लाल भोपळा ही केवळ ताट भरतीसाठी असतात लाल भोपळ्याच्या वेलीवरची कोवळी पानं पिवळी फुलं आणि कोवळे देठ यांच्या भाजीच्या नुसत्या आठवणीनं कारवार अंकोला भाग तरारून उठतो पुणेरी आणि तत्सम जेवण हे आमटी या प्रकारात अत्यंत अनभिज्ञ त्यांना उडीत मेथी म्हणजे काय हे समजावून सांगणं म्हणजे विस्की आणि पियुष यातला फरक समजावून सांगण्यापैकी आहे म्हणजे आता पियुष ज्यांना माहिती नाही त्यांनी ही एक श्रीखंडाची धुवून काढलेली पातळ आवृत्ती हे लक्षात घ्या कढीची करी झाली हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण उपकरी म्हणजे काय हे कळायला मंगळूरपर्यंत जाणं शक्य नसल्यास मुंबईतल्या तालमक्की वाडीत जाऊन यायला हवं बटाट्याच्या सुख्या पातळ थलथलीत अशा प्रकारांचं विष्णू सहस्रनाम होईल पण बटाट्याची सुकी भाजी केली गिरगावातल्या कुलकर्ण्यांनीच फार पूर्वी मुंबईची सकाळ ही जाडव मीठ झालं रे झालं जालर की कांदी बट्टाटीय ह्या आरोळीनं संपायची त्या बट्टाटीवाल्याकडे संसार बटाटे नावाच्या आवड्या एवढा बटाटा मिळे तो हल्लीचे शेतकरी पेरीत नसावेत त्या गोळीबंद बटाट्याचा एक अख्खा बटाटा नामक रस्सा होई आणि त्याचा सॉंग नावाचा तिखट आंबट मंगळुरी प्रकार असे बटाटा या गृहस्थाची कारकिर्द अख्खा बटाटा सॉन्ग आणि कुलकर्णीकृत भाजी एवढ्या तिहीत संपतली तरी तो चिरंजीव झाला असता बाकी मुंबईला जसा बटाटा कळला तसा पुण्याला कळलाच नाही पुण्यानं चक्क त्याला मध्येच चिरून त्याचा उपयोग उद्बत्त्या वगैरे टोसायला केला हे म्हणजे कटारीच्या टोकाचा उपयोग दात कोरायला वगैरे करण्यापैकी आहे किंवा कि तलवारीनं शेपूची भाजी वगैरे चिरण्यासारखं आहे कंद मुळात बटाटा फार श्रेष्ठ रताळं अगदीच वारकरी पंथातलं आणि मुळा शिजताना जवळ जाऊ नये मुळा नेहमी कच्चाच खावा किंवा डाळीमध्ये फेकावा बटाट्याचा हा सावत्र भाऊ म्हणजे कांदा हा चिरताना डोळे पाणावून जातो पण बेटा गुणी शिष्टांनी त्याला धर्मब्राह्य केलं पण उद्या जेवणातून कांदा गेलास तर राहिलं तरी काय भाकर ताजी किंवा शेळी आणि कांदा हे मराठी वीरांचं पूर्णान्न मला वाटतं शंभर मावळे कांदा खाऊन अंगावर धावल्यावर नुसत्या त्यांच्या मुखश्वासगंधानं मोगली फौजा चौकूर उधळले असतील वास्तविक बाटलेला मुसलमान जास्त कांदा खातो म्हणतात म्हणजे कांदा उभय प्रिय होता कांद्याला उर्दूतला प्याज हा मोठा मोहक शब्द आहे बटाट्याला मात्र आलू हा शब्द शोभत नाही बटाटा म्हटल्यावर जे टग्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ते आलू या शब्दाने राहत नाही कांदा चिरण्याचं सुद्धा कसब आहे कोणत्याशा संगीत घराण्याचे उस्ताद कांदा जाईच्या पाकळ्यांसारखा चिरत असं म्हणतात डोळे मिटून चिरायची ही वस्तू ती एकच चिरायला अति अवघड असा प्रकार म्हणजे खरं फणस हाताची बोट खोबरेल तेलामध्ये भिजवून घ्यावी तेव्हा कुठे फणस शिरला जातो कच्च्या कोवळ्या फणसाला कोकणामध्ये कोयरी म्हणतात त्या कोयरीची ठेचून आणि उकडलेले काळे वाटाणे घालून लसणाची झोकदार फोडणी देऊन केलेली भाजी आणि पेज हा अस्सल कोकणी थाट काळे वाटाणे उकडल्यावर तांदळाच्या कण्या घालून केलेल्या आंबाडीच्या भाजीत देखील काही चपखल जाऊन बसतात ही भाजी काल रात्री करावी आणि आज सकाळी ताज्या भाकरीबरोबर तिळेल तेलाची थार ओतून खावी ही घाटी एकदम मस्तीची भाकरीला मिरचीची सोबत हवी मग ती लसणाच्या ठेच्यातून आलेली असो किंवा मटणातून गरम भाकरी संगे गुळ तूप चालतं पण ते पोरा बोळांचं खाणं झालं मिशीला पीळ भरल्यावर भाकरी बरोबर गुळचट काही आलं की मिशीचा पीळच निघून जातो लसणाचा ठेचा हा बहात तर बहात्तर रोगांवर इलाज आहे ठेचा ठेवलेल्या भांड्यांवरचं झाकण निघालं की ओसरीवर वासाची वर्दी गेलीच पाहिजे चला धुवा हातपाय ह्याला ठेचा म्हणतात काळे तिळकूट असेल तर त्यात कांदा चिरून पडावा लागतो आणि शेंगदाण्याचं कूट असेल तर हिरवी मिरची पुढल्या दोन दातांनी तोडीत भाकर मोडावी लागते भाकर खाणं हे गोडी गुलाबीचं कामच नव्हे ती खाल्ल्यावर ग्लासातून पाणी पिऊन भागत नाही गडवा तोंडावाला लावावा लागतो भाकर पोटात गेली आणि गडवा एकदाचा रिकामा झाला की लगेच पोटाकडून ढेकरेची पावती आलीच आणि मग पान जमवून दोन पिका टाकल्या की आडवं व्हायला तयार डेरेदार आंब्याचा बुंधा असला की फारच मजा अंथरायला थोडस कांबळंसुद्धा असावं बरोबर भाकर आणि लसणाचा ठेचा ही शिमिटाच्या घरात खायची गोष्टच नव्हे हुरडा जसा वर आभाळ आणि खाली चौफेर शेती ह्या वातावरणात खातो तसा उसाचा रस जसा गोराळावर प्यायचा असतो गाभुळलेल्या चिंचा जशा स्वतः तोंडून तोडून तोंडात टाकायच्या असतात तशीच भाकरी ही झाडाखाली बसून खायची वस्तू आहे महाराष्ट्र मुख्यतः भात खाऊ किंवा भाकर खाऊ पोळी चपाती ही काही आपली जात नाही कारण मराठी जीव भात भाकरीमध्ये जसा रमून गेल्यासारखा वाटतो तसा पोळीमध्ये दिसत नाही कोकणात तर रेशनिंगनीच पोळ्या आल्या कारण मराठी वाक्प्रचारात देखील डाळ भात भाकर तुकडा मीठ भाकर असे प्रकार आहेत तसेच चपाती खाऊन जा वगैरेपैकी नाहीत सामान्यतः पोळीचा अर्थ तर पुरणपोळी असाच आहे पुरी देखील मला वाटतं आपली नसावी श्रीखंड आपलं पण श्रीखंड पुरी ही आपण नंतर जमवलेली जोडी आहे गोड पदार्थांमध्ये शिरापुरी हा एक भयंकर प्रकार आहे इतकी निर्बुद्ध जोडी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या घरात देखील सापडणार नाही तिथला तो शिराही तूप खाऊन माजलेला आणि पुरी ही उगीच फुगलेली शिरापुरीचा बेत म्हणण्यापेक्षा शिरापुरीचा कट म्हणायला पाहिजे हे म्हणजे बासुंदीत बनपाव वगैरे बुडवून खाण्या इतकं बावलटपणाचं आहे शिरापुरी ही अगदी मासलेवाईक पेशवाई पोकळ आईट आहे बाळभोत खाण्यातही काही ठसकेदार मंडळी आहेत पैकी मेतकूट आणि खरं साजूक लोणकढ अगदी घरी हळदीचं पान घालून कढवलेलं तूप हवं डांगरही वेळीप्रसंगी रंग जमवते साबुदाण्याची खिचडी ह्या एकाच कारणास्तव मला उपवास मान्य आहे आणि ऋषींच्या कुळा इतक्याच अगम्य भाज्या घातलेली ती भाजी असते म्हणून ऋषी पंचमी मला मंजूर आहे रताळी चुलीत भाजून खावीत एरवी रताळ्याचं मला शकरकंद हे हिंदी नाव आवडतं बंगाली मिठाई ही नावासारखीच नावापुरतीच खावी एरवी रोशगोल्ला हाच स्थायी भाव मग त्याचा शॉंदेश होवो नाहीतर रोशमलाय होवो बंगाल्यानं दूध दिसलं की प्यावं असं न वाटता फाडावं असं का वाटतं ते देवालाच ठाऊ गुर्जर भोजन मात्र डाव खोरं ताटातल्या उजव्या बाजूच्या पदार्थांपेक्षा डाव्या बाजूचे आचार चांगले असतात पंजाबी माणूस हा अक्षरशः हातावरच्या पोटाचा खटियावर उजव्या हातात छोले आणि डाव्या हातात पराठा उच्चार पराठा घेऊन खातो मद्रासी जेवणाला तर कोपरापासून नमस्कार करावा लागतो सारमचा ओघळ प्रकोष्ठाच्या मागल्या बाजूनं कोपराला येऊन भेडण्याच्या आत हातातला भाताचा चेंडू तोंडात दडपून जिभेनं तो ओघळ वाटेत पकडण्याचा द्राविडी प्राणायाम जमला तरच मद्राशी जेवण जमतं आणि ही सर्कस चालू असताना बोलणं मात्र थांबवता कामा नये टिफिन कॅरियरच्या चार भांड्यांपैकी तीन भांड्यात भात आणि एका भांड्यात अर्धा लिटर सारम वरच्या झाकणातल्या डबीत लोणचं आणि कागदामध्ये पापडम द्रविड देशात मिठाईत कापूर का घालतात कळत नाही कोणीतरी मला कापूर हा आरोग्याला बरा असं त्याचं कारण सांगितलं उद्या एखादी आरोग्यप्रेमी गृहिणी हे ऐकून कोकमाच्या सारामध्ये पोटॅशियम परमँगनेट मात्र न घालो भोजन या विषयात विशेष खोलात न शिरलेला प्रांत म्हणजे बिहार सातूचं पीठ हा तिथल्या भोजनातला स्थायी भाव बिहारी मंडळी भाताचा ढीग उपसतात त्यांच्यापुढे दाक्षिणात्यांचं भात खाणं म्हणजे अगदीच भातुकलीतलं बिहारी लोक नुसत्या पोह्यालाच चिवडा म्हणतात आणि संयुक्त प्रांती धिंदू हे दुध आणि दुधाचे पदार्थ या पलीकडे फारसे पाहत नाहीत मात्र बिहारी माणसाला जो आवडतो तो पोहा त्याचा चिवडा आता बंगाल्यांनी दूध फाडावं आणि ह्यांनी मात्र ते आठवावं रबडी हा पदार्थ दोन चमच्यांवर ज्याला पोटात ढकलता येतो त्याला काहीही पोटात भरता येईल मथुरेची रबडी ही कशी दिसते हे मी अजूनही पाहू शकलेलो नाही त्या भांड्यावर सहस्रावधी मक्षिकांचा कुंभमेळा जमलेला असतो हलवाई हा मुख्यत मक्षिका पालन करतो असं मला वाटतं मला वाटतं माशा हाकलण्यासाठी तो सारखा हात हलवत असतो आणि म्हणूनच त्याला हलवाई म्हणत असावेत उत्तरेत हलवाई आणि सौराष्ट्रामध्ये फरसाणवाला शेवगाठीया भावनगरच्याच अहमदाबादची जलेबी आणि फाफडा सुरती सुत्तरफेणी आणि बदामी हलवा खास मुंबईतल्या बुढा काकाचा तांबड्या कागदात अनंत कागद गुंडाळून कागदा इतकाच पातळ असा खरा माहिमी हलवा मिळे तो गेला हल्लीचा माहिमी हलवा ही त्या हलव्याची भ्रष्ट नक्कल आहे दिल्लीच्या घंटेवाल्याची मिठाई शहाजहान बादशहाच्या दरबारी जात असे एवढं ऐतिहासिक महत्व ध्यानात घेऊन खायची पण मिठाईवाल्याचं नाव जरा भरघोस असावं मुसलमानी मिठाईचा गव्हाचं सत्व हा स्थायी भाव त्याच्यावरील बदाम पिस्त्यांची पेरणी आणि गुलाब पाण्याचा शिडकावा महत्वाचा तर हिंदू मठाईचा खवा हा आत्मा मुसलमानी मिठाई देखील रंगानी छटेल आणि ढंगानी मस्त तर हिंदू मिठाई अगदी प्रसादा इतकी पवित्र आणि जराशी मठ्ठ रबडीचा द्रोण पुढ्यात घेऊन ओरपणारा एखादा रामदुलारे साध्या बेचोक किती या प्रश्नाचं उत्तर देईलसं वाटत नाही पण लखनौच्या बाजारातलं पिस्त्यांचं पुरण भरलेली मलईची मुलायम पट्टी उडवणारा आशिक अली बेचोक किती या प्रश्नाचं उत्तर नऊ असं नक्की देईल पण अशा थाटात की त्या थाटातच त्याला खरं अंकगणित कळलं आहे हे प्रत्येकाने उमजावं कारण त्या मिठाईला त्याच्या पोटी अनेक नमकीन आधार आहेत कोफ्ता कोरमा यांच्या हाजम्यासाठी म्हणून तो एखादी दूध की लोटी ठेवून देतो रामदुलारे नुसतीच रबडी खातात मिरचीचा स्पर्श घडू न देता केवळ दूध आणि दुधाचे पदार्थ खाणाऱ्या लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल मी सदैव साशंकच असतो परमेश्वरांनी समुद्रामध्ये मासे काही मत्स्यालयांची शोभा वाढावी म्हणून केलेले नाहीत कोंबड्या आणि कोंबडे काय पहाटेचा गजर म्हणून जगात आलेले नाहीत मिरची काय फक्त पोपटाचं खाणं म्हणून तयार केलेली नाही माणसानं कारल्यापासून कुर्ल्यापर्यंत आणि भेंड्यापासून मेंढ्यापर्यंत आपली निवड करावी माझं खाद्यजीवन या विविध प्रकारांनी समृद्ध झालेलं आहे परवाच मला काही कारणानं डॉक्टरांचे पाय धरावे लागले वास्तविक मी अगदीच अडलो होतो असं नव्हे पण कोण्या गाफील अवस्थेत मी उगीचं चेकअप करायला म्हणून त्या डॉक्टरकडे गेलो आणि एका जागीत दोन बरे म्हणून दोघांकडे गेलो एकानं गोड वर्ज करा म्हणून सांगितलं तर दुसऱ्याने तिखट मी पहिल्याचं ऐकून गोड वर्ज करून तिखट स्वीकारलं आणि दुसऱ्याचं मान्य करून तिखट वर्ज करून गोडही चालू ठेवलं माझ्या न बिघडलेल्या प्रकृतीत भलतीच सुधारणा आहे आता असं दोघांचंही मत पडलं मला माझी प्रकृती बिघडल्याचं निदान चटकन होतं चौपाटीवर जाऊनसुद्धा भेळ न खाता ज्या दिवशी मी परत येईन त्या दिवशी मी म्हणेन की आता वय झालं जपलं पाहिजे आणि मग कदाचित मला फलाहार करावा असंही वाटू लागेल आता फळं खाल्ली पाहिजेत असं वाटायला लागलं की वय होत आलं आहे असं मानायला हरकत नाही मोसमात आंबे सोडले तर फळ या गोष्टीशी माझं कधीच जमलं नाही त्याची नावड आहे असं नव्हे आंब्यात आंबा हापूसचा म्हणून मी खातो पण मला सगळ्यात जास्त आंबा आवडतो कारवारचा काळा इशार्थ त्या खालोखाल गोव्याचा मानकुराद लंगडा दशेरी हे उत्तर भारतीय लोक ठीक आहेत तेवढेच फरनाद कधीमधी पण आंब्याच्या आमरसापेक्षा आंब्याच्या बारक्या घोटांचे सासव हा प्रकार मात्र खायला कारवारी घरातच गेलं पाहिजे तीच गत कैरीच्या कारवारी लोणच्याची गोव्याचं रसबाळे केळं सोडलं तर केळ्यात खायचं ते खाय शिकरण ही तर आयत्यावेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवा बोळव आहे संत्री नागपूरची आणि ती देखील मोसमात फार तर एक दोनदा द्राक्षांमध्ये फकडी बिनबियांची सफरचंद केवळ आईट म्हणून खायचं अंजीर पुण्याला गेलोच आहोत म्हणून सीताफळ हे मात्र माझ्या आवडीचं पेरुशी मात्र माझं फारसं जमत नाही बोरं आणि जांभळं शाळेत असताना खाल्ली तशी पुन्हा लागलीच नाहीत कधी आणि पपया हा फळातला खाणावळीतल्या आमरसात केवळ तोतया म्हणूनच हो उपयोगी मोसंबी शक्य तितकी घरात येऊ नये याची मी खबरदारी घेतो कारण त्या फळाचा आजाराशी संबंध आहे चिकू फ्रूट सॅलेड नामक फळांचा चिखल करतात त्यात केवळ रंग जमवण्याच्या लायकीचा सफरचंदाचेच नासपाती बब्बू गोशा वगैरे चुलत घराण्यातले भाऊबंद आहेत त्यांनाही मी टाळतो थोडक्यात म्हणजे फळं आणि आरोग्य या गोष्टींचं असं काही नातं जमलं आहे की खाण्याच्या मैफिलीत ही मंडळी केवळ आपला शिष्टपणा घेऊन मिरवत असतात अजूनही स्वयंपाकघरातून लसणीच्या फोडणीची पळी कशात तरी जाऊन चुरचुरली पाट्यावरच्या चटणीचा चा वास घुमला चुलीतल्या राखेमध्ये बांगडा घुसला ताराशी कणस भाजणाऱ्याची शेगडी जराशी पेटली आंबे मोहराचा उकळता सुगंध दरवळला की आत्मा आणि कुडी हातात हात घालून रिंगण ठरतात सार ब्रह्म अन्न ब्रह्म होऊन विनटत आता पळांची युग होऊन जातात माझी सुखाची कल्पना एकच आहे आदल्या रात्री चार साडेचार वाजेपर्यंत गाण्याची मैफिल रंगलेली असावी सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा हवा बेताची जरा गारच असावी हातातली एखादी लेखकावरून जीव ओवळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी ती वाचून शेवटलं पान उलटता उलटता बारा साडेबारा वाजून जावेत आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्यानं साथ घातल्यासारखा स्वाद घालावा दोन मिनटात आंघोळ उरकेपर्यंत पानं मांडली जावीत आणि क्षणार्धात आंबे मोहर भाताच्या वाफेनं ताट खोलून यावं यथेच भोजन व्हावं मस्त पान जमावं इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गेलावा व्हावा गार गार पाणी प्यावं आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये कधी कधी देवाजीची करुणा करतो आणि हे असं घडतंही त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवऱ्यासारखा फिरायला देखील जातो आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका तिला वेणी देखील मी घेऊन देतो बुद्धाला ही सुखाची किल्ली सापडती तर तो निर्वाणाच्या मागे लागलाच नसता बोधीवृक्ष कधी घरातल्या तर कधी बाजारच्या चुलीजवळ आहे हे शुद्धो धनाचा मुलगा असूनही त्याला कळलं नाही कसं कळावं त्या बिचाऱ्यानं सेकंड लँग्वेज पाली वगैरे घेतलेली होती आणि ओदन म्हणजे भात हे संस्कृतात आहे पालीमध्ये नसावं ते कळतं तर भाताचा डीग आणि बांगड्याची आमटी ओरपी तो मत्स्यम शरणम गच्छामी म्हणत म्हणत निर्वाणाप्रत पोहोचला असता दाराशी आलेल्या यमदूताच्या नाकामध्ये जर झणझणीत लसणीची फोडणी गेली तर तो खाणारावरचा आपला हात निश्चित खाण्यावर नेईल स्वर्गामध्ये अमृत असेल पण लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी कुठून असणार कांदा लसून खाण्याचं भाग्य हे देवांच्या नशिबी नक्कीच नाही